तासगाव तालुक्यातील सावर्डे येथील सिद्धेश्वर वीत कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन तसेच ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांचा सत्कार भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते झाला. सध्या तासगाव तालुक्यातील आगामी नगरपरिषद पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीचे राजकीय पक्ष जोरदार वारे वाहू लागले आहे. तसेच खासदार आमदार व इतर पक्षांच्या नेत्यांनी आता या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. तासगाव तालुक्यातील सावडे गावचे भाजपचे नेते ॲडव्होकेट स्वप्नील भैया पाटील यांची भाजपच्या तासगाव कोटीमंगळ विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार खासदार संजय काका पाटील व भाजपचे संघटक मकरंद देशपांडे यांच्या हस्ते झाला. तसेच यावेळी सावडे गावातील नामवंत संस्था सिद्धेश्वर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील, व्हाईस चेअरमन जयसिंग जाधव, माजी चेअरमन राजू नाना पाटील, कल्लप्पा कोरे, सचिन पाटील, माजी उपसरपंच इंद्रजीत दिलीप पाटील, प्रभाकर आडके, समाधान साळुंके महेश पाटील, शानून शेख, किरण माने, प्रवीण अण्णा माने, तासगावचे माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक जाफरभाई मुजावर, हनुमंतराव पाटील यासह इतर मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोरोना काळात काम केलेल्या डॉक्टर, नर्सेस, आशा वर्कर्स यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोसायटीच्या नूतन वास्तूचं आज उद्घाटन झालं. तासगाव कोटेमतकाळ विधानसभा कार्यक्षेत्राचे प्रभारी म्हणून स्वप्नील भैयांची निवड झाली होती. त्यांच्याही पुढच्या कार्याला पक्षाच्या माध्यमातून काम करण्याच्या कार्याला निश्चितपणे शुभेच्छा आहेत. या ठिकाणी सोसायटीच्या नवीन वास्तूचं आणि आज त्यांचा वाढदिवसच आहे सुदैवानं, तेव्हा त्या सगळ्या कार्यासाठी स्वप्नील भैयांना आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो.